उद्या अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियम येथे भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाचा विश्वचषकाचा अंतिम सामना रंगणार आहे। भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया हा फायनल असणार आहे आणि आपण सध्या आहोत शिवाजी पार्क मैदानात। आपल्यासोबत बोलण्यासाठी काय क्रिकेटपटू आहेत, आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घ्यात। दादा काय सांगाल, उद्या अंतिम सामना होणार आहे, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना होणार आहे, काय आपली प्रतिक्रिया? ऑफकोर्स भारत जिंकणारच आहे आणि रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यर दोघेही उद्या रॉक करणार आहेत आणि इंडिया डेफिनेटली जिंकणार वर्ल्ड कप। इंडियाने जे प्रदर्शन केलं आतापर्यंत, एकही मॅच हरली नाही, सेमीफायनलमध्ये पण पूर्ण वन साइड असा मॅच पाहायला मिळालं होतं, अप्स अँड डाऊन होते मॅचमध्ये, काय वाटतं फायनलचा मुकाबला कसा असणार आहे? नाही, फायनल डेफिनेटली टफ असणार आहे बिकॉज ऑस्ट्रेलिया ही कॉम्पिटेटिव्ह टीम आहे आणि आपल्याला पण माहिती आहे की ऑस्ट्रेलियाला आपण कन्सिडरेशनमध्ये असंच ग्रांटेड घेऊ नाही शकत आहे। पण येस, आपली टीम इंडिया पण खूप चांगली आहे अँड डेफिनेटली ज्या हिशोबाने आपला परफॉर्मन्स राहिला आहे फायनलपर्यंत पण ते परफॉर्मन्स राहणार आहे आणि कप आपल्याकडेच येणार आहे, ही खात्री आहे आपल्याला। आपण स्वतः मुंबईचे आहात, इंडिया टीममध्ये बहुतांश प्लेयर मुंबईचे आहेत, स्वतः कॅप्टन रोहित शर्मा मुंबईचा आहे, श्रेयस अय्यर आहेत, शार्दूल आहे, बुमरा आहेत मुंबई इंडियन्सचे, असे अनेक प्लेयर आहेत, काय वाटते परफॉर्मन्स फायनलमध्ये नेमका हिरो कोण असणार आहे? आय थिंक सगळ्यांनाच माहिती आहे की आपण दरवेळी न्यूजमध्ये आपण बघतो की विराट कोहलीने सेंचुरी मारली आहे, के एल राहुल चांगला खेळ आहे, मोहम्मद शमी, बट ॲक्च्युली जर बघायला गेलं ज्याने आपल्या प्रत्येक मॅचला चांगली स्टार्ट दिली आहे तो आहे आपला मुंबईचा हिरो रोहित शर्मा। ओके, ज्याप्रमाणे त्यांनी हा वर्षी तर त्यांनी भरपूरही चांगलं आक्रमक प्रकारे त्यांनी बॅटिंग करायला स्टार्ट केलेली आहे आणि आय थिंक मला वाटतंय की फायनल मॅचचा हिरो रोहित शर्माच असणार आहे, कारण ज्याप्रमाणे तो खेळतो आहे तर मला वाटत नाही आहे की ऑस्ट्रेलिया टीमही आणि त्यांचे बॉलर्सही त्याला रोखू शकतात। मोहम्मद शमीच्या परफॉर्मन्सबद्दल काय सांगाल, ज्या पद्धतीने त्यांनी सेमीफायनलमध्ये परफॉर्म केला त्यांच्या परफॉर्मन्सबद्दल? कमबॅक असावा तर असा असावा, कारण 2 या 3 वर्षाआधी तो आउट ऑफ फॉर्म होता आणि 2 या 3 वर्ष तो खेळलाही नव्हता बिकॉज ऑफ त्याचं पर्सनल रिझन होतं, बट ज्या प्रकारे त्याने कमबॅक केला आहे आफ्टर ऑल द सगळे फाईट्स करून, पर्सनल रिझन फाईट्स करून जो ज्याप्रमाणे वर्ल्ड कपमध्ये आला आहे, आय थिंक हा त्याच्या लाईफचा सर्वात चांगला फेस आहे हा वर्ष त्याच्यासाठी आणि 2023 भरपूर चांगला वर्ष आहे। काय वाटतं इंडिया बाजी मारणार फायनलमध्ये? इंडिया ऑफकोर्स बाजी मारणार आहे, मॅच चांगली होणार, क्लोज होणार, पण इंडिया येस वर्ल्ड कप आपल्या इंडियामध्येच येणार आहे। तुमचं काय मत आहे? इंडिया जिंकणार डेफिनेटली, नो डाऊट। तर आपण पाहू शकतात की डेफिनेटली इंडियाच हे मॅच जिंकणार आहे असा क्रिकेटपटूंचा मत आहे। डॅरेल मिरांडा, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई।